शुभ प्रभात मित्रांनो, आणि सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आज आपण आलोत देवगडला, कारण की आपल्या कोकणी बांधवांनी म्हणजे आपल्या कोकणातल्या एका व्यक्तीने मस्तपैकी ना होमस्टेची संकल्पना निर्माण केलेली आहे. सर्वांना मी एकच सांगत आलेलो आहे, जमिनी विकू नका, कारण की आहे ना ह्या भाऊंनी मस्तपैकी आहे ना विश्व निर्माण केलेलं आहे. अनंत नलिन निवास होमस्टे ही संकल्पना निर्माण केलेली आहे. अशी अनेक संकल्पना आपल्या कोकणामध्ये आपण निर्माण करू शकतो. या भाऊंनी हा व्यवसाय कसा चालू केलेला आहे ना याबद्दल आता आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे ना MTDC मान्यता प्राप्त आहे, म्हणजे तुम्ही समजून जा की या भाऊने किती मेहनत घेतलेली आहे MTDC मान्यता प्राप्त करण्यासाठी. चला मग मंडळी आता आपण पूर्णपणे माहिती घेऊया, या भाऊंनी हा व्यवसाय कसा निर्माण केलाय याबद्दल माहिती घेऊया. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ. आपलं नाव? प्रशांत मंचेकर. प्रशांत मंचेकर. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ. आपलं नाव? संतोष राणे. संतोष राणे. अनंत नलिन निवास होमस्टे ह्याची ही संकल्पना कशी निर्माण झाली? हे आमचे दादा आहेत, हे इकडचे मालक आहेत, मी इथे व्यवस्थापक म्हणून काम करतो. दादा गेली 20 वर्ष मुंबईला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतायत, त्याच्यामुळे त्यांचं कोकणात येणं जाणं कंटिन्यू चालू असतं. त्यांच्या एक लक्षात आलं आहे की कोकणात आल्यानंतर एक सर्वसामान्य माणसांनी राहण्याची गैरसोय व्हायला लागली, जे की त्यांना परवडेल अशी राहण्याची व्यवस्था कुठे नव्हती. मग दादांना एक कल्पना सुचली की जर आपण असं काहीतरी निर्माण केलं की जे सर्वसामान्य लोक येतील आणि त्यांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था होईल, त्यांना घरगुती जेवण देता येतील, जे की आम्ही कोकणी माणसं आपण घरी आपल्या बनवतो, जसं कोकणात आपल्या घरात जसं वातावरण असतं तसं निर्माण करण्याचा प्रयत्न दादांनी केला. आणि 3 वर्षापूर्वी दादांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि आता आम्हाला चांगला प्रचंड प्रतिसादही आहे त्याचा. ओके, आता साधारण आतापर्यंत किती लोक येऊन गेली इथे? 50 ते 60 लोक येऊन गेले. 3 वर्षापूर्वी आम्ही हा बंगला बांधला आहे, पण लोकांचा प्रतिसाद एवढा मिळाला आहे की त्याच्यानंतर आम्ही ह्याच्या मागे दुसरे 6 रूम तयार केलेले आहे आणि ते आता आम्ही चालू केलेले आहे. ते पण आपण बघू, मागे गेल्यानंतर सगळ्या आपल्याला दाखवतो की काय आम्ही जे आम्ही विश्व निर्माण केलेलं आहे ते आपण बघूच. होमस्टेची संकल्पना निर्माण करण्यामागचं कारण असं आहे की आपल्या कोकणामध्ये बरीचशी पर्यटन स्थळं आहेत. आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, याच्यामध्ये बघण्यासारखं बरंच काही आहे. पण जे पर्यटक येतात त्यांना काही पर्यटकांना ते परवडण्यासारखं नसतं, मग पर्यटक येतात लगेच निघून जातात, मग बरीचशी पर्यटन स्थळं त्यांची बघण्याची राहून जातात. मग आमचं असं एक संकल्पना आहे की जे पर्यटक येतील त्यांना परवडेल त्या योग्य दरात त्यांना आम्ही ते उपलब्ध करून दिले, जेणेकरून येणारा पर्यटक जास्तीत जास्त दिवस आपल्याकडे राहू शकतो. ते जेवढे जास्त दिवस राहतील तेवढं आपल्या इकडच्या स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल. भाऊ, आपल्या होमस्टेपासून जवळचे पर्यटन स्थळ कुठले कुठले आहेत? आपल्या होमस्टेपासून जर तर कणकवली रेल्वे स्टेशन जे आहे एक 1.5 तासाच्या अंतरावर आहे, चिपी विमानतळ 1.5 तासाच्या अंतरावर आहे, नांदगाव रेल्वे स्टेशन जवळ आहे 1.5 तासाच्या अंतरावर आहे. त्याच्यानंतर पर्यटन स्थळ म्हणाल तर इकडे नावनकोट धबधबा आहे, तो 1.5 तासाच्या अंतरावर आहे. तर बाळूमामाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे, त्याच्या पुढे गेल्यानंतर दाभोळचा गणपती आहे, तिथून पुढे विजयदुर्गला त्या साईडला जाताना विमलेश्वर मंदिर लागतं, त्याच्यानंतर रामेश्वराचं एक मंदिर आहे जे पांडवकालीन आहे, पुढे विजयदुर्ग किल्ला आहे, तिथून परत देवगडला आल्यानंतर देवगड फोर्ट आहे, देवगडला रोपवे आहे, देवगडचा बीच आहे, पवनचक्की आहे देवगडची, स्कुबा डायविंग पण तिथे तुम्ही करू शकता. तिथून गेल्यानंतर कुणकेश्वर आहे, कुणकेश्वरला जाताना तारामुंबरी बीच आहे, मिठमुंबरी बीच आहे, पुढे जर जायचं असेल तर मालवणसुद्धा आपण जाऊ शकता, इथे रत्नागिरी जिल्हा जवळ आहे, रत्नागिरीला पावसमार्गे जाऊ शकता. पावस म्हणजे रत्नागिरीचे जे गणपती आहे, गणपती बाळ मंदिर वगैरे, हे सुद्धा आपल्याला 1-2 तासाच्या अंतरावर आहे. एवढी पर्यटन स्थळ आपल्याला जवळ आहे तिकडून. ओके, म्हणजे सिंधुदुर्गमधले जिल्ह्यामध्ये जेवढे पर्यटन स्थळ आहे तेही तुम्ही दाखवणार, प्लस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढे पर्यटन स्थळ आहे तेही तुम्ही दाखवणार. ओके, मग पिकअप ड्रॉपची सुविधा आहे आपल्याकडे? हा, ज्यांची पिकअप ड्रॉप नसेल त्यासाठी आम्ही पिकअप ड्रॉपची सुविधा ठेवणार आहे, फक्त त्याचे चार्जेस ऍडिशनल असतील. ओके, म्हणजे ज्यांच्याकडे गाडी नसेल तर पिकअप ड्रॉपची सुविधा तुमच्याकडे, फक्त ऍडिशनल चार्जेस काय असतील ते तुम्ही त्यावेळी आम्ही सांगू जे काही ॲडिशनल चार्जेस असतील ते. इवन जर तुम्ही ट्रेनने येणार असेल तर ट्रेनवरूनसुद्धा आम्ही तुम्हाला पिकअप ड्रॉप देऊ शकतो. की आपल्या फॅमिलीमध्ये जे छोटे फंक्शन असतात, जसं की बर्थडे सेलिब्रेशन असेल, कोणाचं गेट टुगेदर असेल, तर त्याची सुविधाही आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारं व्हेज नॉनव्हेज जेवण जे काय असेल ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. फक्त एकच की 8 दिवस आधी आम्हाला त्याची कल्पना द्यायची, तुम्हाला सांगावं लागेल आम्हाला 8 दिवस की तुम्हाला कुठल्या प्रकारचं नॉनव्हेज जेवण लागणार आहे किंवा कुठलं व्हेज जेवण लागणार आहे, त्यामध्ये स्वीट कुठलं लागणार आहे काय, ते सगळं उपलब्ध करून देऊ. फक्त 8 दिवस आधी आम्हाला सांगायचं. म्हणजे तुम्ही ही पण संकल्पना केली आहे की बर्थडे सेलिब्रेशन आणि गेट टुगेदर पण करू शकता, म्हणजे पुरेपूर जागेचा वापर करून घेतलेला आहे. ते दाखवतो आपण कुठे साजरे करू शकतो, काय करू शकतो ते दाखवू शकतो. हा आता आपण आपला परिसर बघून घेऊया. हा आपला बाहेरचा पॅसेज आहे, एक झोपाळा ठेवला आहे, म्हणजे लहान मुलं येतात त्यांना खेळण्यासाठी वरती बसून झोपाळा घेऊ शकता.
हे समोर इकडे पार्किंग आहे छोटीशी, ते बाईक वगैरे लावू शकता. गेट आहे, गेटच्या बाहेर मोठी पार्किंग आहे. फोर व्हीलर जर तुमची असेल तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. त्याच्यानंतर इकडे समोर ही पार्किंग आपण करू शकतो. इथे समोर पार्किंग होतं, हे बघा इथे दोन कॉट ठेवले आहेत. रात्री जर कोणाला रूममध्ये झोपायचं नसेल, समजा इथे जर बाहेर झोपायचं असेल हवेशी, तर इथे झोपू शकता. टेंट किंग पण आम्ही सुविधा केलेली आहे. आमचं गार्डन आहे छोटंसं, त्या गार्डनमध्ये आम्ही टेंटची सुविधा केली आहे. म्हणजे टेंटमध्ये जर झोपायचं असेल तुम्हाला तर तुम्ही टेंटमध्ये रात्री झोपू शकता. आता आपण आपला बंगला बघूया. 2 BHK बंगला आहे. या आपण इकडे बघूया, हा छोटासा हॉल आहे. इथे आल्यानंतर हा किचन आहे आपल्या. हा किचन आहे, हा किचन आहे. इथे जेवण चालू आहे बघा, व्हेज नॉन व्हेज आता चालू आहे जेवण. जे आज गेस्ट आलेले आहेत आपले त्यांच्यासाठी चालू आहे सगळं. इथे ही रूम आहे बघा, इकडे ही एसी रूम आहे. ही एसी रूम, एसी रूम आहे, एसी रूम आहे. ओके, छोटासा डीजे ठेवला आहे आम्ही फंक्शन असतात आपल्यासाठी, त्याचे हे करण्यासाठी, फंक्शन साठी. ही नॉन एसी रूम, ओके. म्हणजे 2 BHK मध्ये एसी रूम, एसी रूम, एक नॉन एसी, नॉन एसी रूम आहे. अरे वा, हे बरोबर मॅनेज करून सगळी व्यवस्था केली. इथे टॉयलेट आहे, बाथरूम, संडास बाथरूमची जी काही टॉयलेट आपल्या इथे व्यवस्था केलेली आहे. टीव्ही ठेवलेली आहे आपल्याकडे. वायफायचीही सुविधा आपण केलेली आहे. फ्री वायफाय देतो सगळ्यांना, जे पर्यटक येतील त्यांना आपण फ्री वायफाय दिलेलं आहे. आता आपण गार्डनकडे जाऊया आपल्या. इथूनच असं समोर आपलं गार्डन आहे. तर ह्या भाऊंनी आहे ना प्रॉपर आहे ना ह्या जागेचा वापर करून घेतलेला आहे. एका साईडला मस्त की आहे ना, लहान मुलांसाठी पाळणा पण केलेला आहे. इथे स्पेस पण युटिलाइज केलेला आहे. आतमध्ये 2 BHK रूम केलेला आहे. एक एसी आहे, नॉन एसी आहे. असं ही संकल्पना एकदम मला मस्त वाटली, कारण की आपल्या कोकणामध्ये आहे ना आपण होमस्टे असं निर्माण करू शकतो. पाठीमागची जागा पण त्यांनी मस्त युटिलाइज केलेली आहे. म्हणजे बघा, इथून आतमध्ये आल्यानंतर रूममध्ये जाऊ शकतो आणि तसंच पुढे आल्यानंतर आपण पाठीमागे जे स्पेस आहे तिथे आपण जाऊ शकतो. आणि ह्या साईडला पण त्यांनी मस्त की वॉशरूम काढलेला आहे. ओके, मग हा इंडियन आहे का? हा इंडियन वॉशरूम आहे. इंडियन वॉशरूम, हो, इंडियन वॉशरूम आहे. ओके, इथे बघू शकता तुम्ही. हे आम्ही टेबलची व्यवस्था केलेली आहे. आता मी तुम्हाला बोललो की टेंट कॅम्पिंग, टेंटमध्ये जर कोणाला तुम्हाला रात्री जर झोपायचं वगैरे असेल तर हे टेंट आम्ही लावून ठेवलेलं आहे. तिथे बसू शकता, इथे जेवणाचा आनंद घेऊ शकता. रात्री तुम्ही मनसोक्त जेवून अगदी चांदण्यामध्ये बसून आरामात जेवण करू शकता. पाण्याची पण मुबलक सोय आहे. एक विहीर आहे आपल्याकडे, बोरवेल केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपलं जे ग्रामपंचायतचं पाणी आहे ते पण पाणी आहे. म्हणजे पाणी पण कमी पडणार नाही. ही झाडं तर बघू शकताच तुम्ही, झाडाला अननस पण लागलेली आहे त्याच्या. इकडे दुसरं हे छोटस गार्डन आहे, जे नवीन आम्ही 6 रूम तयार केलेले आहेत. ओके, त्याच्या समोर हे छोटस एक गार्डन आहे. ओके, म्हणजे जिथे 6 रूम केलेले आहे तिथे गार्डन पण केलेलं आहे. तर म्हणजे तुम्ही बघताय ना, काय म्हणताय, हा जो आपला बंगला आहे त्या बंगल्याच्या समोर हे गार्डन आहे. ओके, मंडळी तुम्ही बघताय ना की ह्या भाऊंनी आहे ना मस्तपैकी आहे ना होमस्टेचा आहे ना पुरेपूर वापर केलेला आहे. फ्रंटला त्यांनी मस्तपैकी युटिलाइजसाठी जागा दिलेली आहे. मध्ये मस्तपैकी बंगला आहे. बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूला पूर्णपणे ना इकडचा परिसर वापर करून घेतलेला आहे. ज्यांना ह्या टेंटमध्ये राहायचं असेल तर टेंटचा पण इथे मस्तपैकी पुरेपूर वापर करून दिलेला आहे. ज्यांना टेंटमध्ये राहायचं आहे तर टेंटमध्ये राहू शकता. तर टेंटमध्ये राहण्याची काही ॲडिशनल चार्जेस वगैरे आहेत का? हो, त्याचे थोडेसे ॲडिशनल चार्जेस आहेत. ते तुम्ही ज्यावेळी येईल त्यावेळी आपण बोलून मग त्याच्यामध्ये ते ॲडजस्टमेंट जे काही ओके करू शकतो. तर डिस्प्लेला हा नंबर दिलेला आहे. हो, तर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून या. पण अगोदर 4 दिवस अगोदर कॉन्टॅक्ट करून आला तर उत्तमच आहे. पण बघा ना, एकाचा परिसर आहे ना एक नंबर वाटतो आहे. कारण की टेंट आहे, त्याचबरोबर इथे मस्त की आहे ना ओपनमध्ये आपण जेवण करू शकतो. संध्याकाळी टायमाला आपण कोकणामध्ये जेव्हा आपण जमिनीवर बसून पंक्तीचं जेवण तसाही आपण आस्वाद घेऊ शकतो. आणि आजूबाजूला मस्त की त्यांनी गार्डनिंग केलेलं आहे. झाडं लावलेली आहेत, आंब्याची झाडं लावलेली आहेत. अजून काय पाहिजे? मस्तपैकी छोट्यामध्ये पण हे आपण हे मोठं विश्व निर्माण करू शकतो. म्हणून सर्वांना मी सांगत आलेलो आहे की जागा विकू नका, छोट्यामध्ये पण तुम्ही विश्व निर्माण करू शकतो जसं या भाऊंनी केलेलं आहे. यासाठी मी बिग थम्सअप करतो. हां, मगाशी मी तुम्हाला बोललो की आपण छोटे मोठे जे आपले फंक्शन असतात ते करू शकतो. जसं की बर्थडे सेलिब्रेशन असेल, गेट टुगेदर असेल, ते आपण इथे साजरा करू शकतो. हा एवढा स्पेस आम्ही त्याच्यासाठी दिलेला आहे. ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे. आपण इथे साजरे करू शकतो आपले जे काही बर्थडे करायचे असतील ते. पण मस्त ही संकल्पना तुम्ही निर्माण केलेली आहे. आपण छोट्या जागेमधून पण चांगलं मॅनेज करू शकतो. फक्त मॅनेज करता आलं पाहिजे आणि वेगवेगळी संकल्पना देता आली पाहिजे. मस्त केलेलं आहे. जेवणाची पण उत्तम सोय केलेली आहे. तुम्हाला जे लागेल ते जेवण तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची. फक्त 8 दिवस आधी सांगितलं
व्हेज नॉनव्हेज फक्त नॉनव्हेजमध्ये कुठल्या प्रकारचं तुम्हाला नॉनव्हेज जेवण पाहिजे, व्हेजमध्ये कुठलं पाहिजे, त्यामध्ये स्वीट डिश काय पाहिजे, जे काय असेल ते 8 दिवस सांगा, त्याची पूर्णपणे व्यवस्था आम्ही करू शकतो. ओके, पण आम्हाला स्वतःचं जेवण हो त्याची पण आम्ही व्यवस्था केली. आम्ही जे आता नवीन 6 रूम जे केलेले आहेत ना, त्यामध्ये आम्ही ती सुविधा दिलेली आहे. छोटंसं एक किचन बनवलं आहे आम्ही. जर तुम्हाला तिथे जेवण बनवायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारे तुम्हाला आम्ही जे काय गॅस म्हणा, शेगडी किंवा भाई असेल, ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. अरे वा, तर ह्यांनी अजून एक संकल्पना निर्माण केलेली आहे की यांच्याकडे तर व्हेज नॉनव्हेज भेटणारच आहे, पण तुम्हाला स्वतःचं जेवण बनवायचं असेल ही पण त्यांनी मस्त की सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मग त्यासाठी काय शेगडी वगैरे आम्हाला आणावी लागेल? नाही, आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. तुमची असेल तर तुम्ही हे करू शकता, इंडक्शन मिळतात, इलेक्ट्रिक शेगडी जर तुम्ही घेऊन आला तर तुम्ही बनवू शकता, नसेल तर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. अरे वा, म्हणजे आता ह्या भाऊंनी आहे ना मस्त सांगितलेलं आहे की आपल्याकडे असेल तर आपण यूज करू शकतो, नसेल आपल्याकडे तर हे अरेंज करून देतो. अरेंज करून देऊ तुम्हाला. अरे वा, या कामासाठी मी बिग थम्सअप करतो, कारण की असं होमस्टे मी कधी बघितलं नाही. कारण की आपण जिथे जातो तर तिथे लिहिलेलं असतं की बाहेरील खाद्य नॉट अलाउड म्हणून, नॉट अलाउड म्हणून असतं, पण तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिली. मुळात हेतूच तो आहे की इथे आल्यानंतर घरगुती वातावरणात राहायला पाहिजे बाहेरचा पर्यटक, जेणेकरून तो आला की त्याला वाटलं पाहिजे की मी कुठे फिरायला नाही गेलो, मी माझ्या घरीच आलो. तर म्हणजे हा आपण परिसर बघताय जो आहे हा आपण यूज करू शकतो, जे छोटे मोठे फंक्शन आपण जे करणार आहोत त्याच्यासाठी यूज करणार आहोत. समोर जो आहे हा हायवे आहे 100 मीटर अंतर, हे जे दिवाड आहे त्याच्यापुढे 100 मीटर अंतरा जो मेन हायवे आहे तो हायवे आहे. हे जे इकडे बघताय हे दिसतंय जी घरं वगैरे दिसतंय तिकडे, हे तळे बाजार आहे 1 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, तळे बाजार 1 किलोमीटर अंतरावर इकडे आहे. हा इकडे हायवे आला, त्याच्यानंतर ह्या बाजूला असं देवगड आहे जे की 12 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, देवगड किती किलोमीटर आहे? 12 किलोमीटर अंतरावर असेल. 12 किलोमीटर अंतर. होय होय. ओके, आता इकडे हा जो आम्ही नवीन ज्या रूम टाकलेला आहे त्याला पण आपली MTDC ची मान्यता प्राप्त आहे. यांना पण MTDC मान्यता प्राप्त. ओके, तर मंडळी तुम्ही बघताय ना अनंत नली निवास होमस्टे MTDC मान्यता. एकदा तरी तुम्ही आहे ना देवगडला या आणि नक्कीच यांच्या होमस्टेला व्हिजिट द्या, जेणेकरून तुम्हाला आहे ना बंगला त्याचबरोबर होमस्टे, म्हणजे ना यांनी जी रूम काढलेत ह्या साईडला, तर तुम्ही मस्त आहे की इकडचं मॅनेजमेंट तुम्ही बघू शकता. एकदम मस्त त्यांनी जागा मस्त की पुरेपूर जागेचा वापर करून घेतलेला आहे. तर इथे AC नॉन AC किती रूम आहेत? नॉन AC 2 रूम इथे आहेत आणि AC 4 रूम दिलेले आहेत. हे नॉन AC रूम आहे. ओके, नॉन AC रूम आहे. ओके, तर म्हणजे तुम्ही इथे बघताना ही नॉन AC आहे आणि ही AC रूम आहे. तर इथे मला वाटतं 4 AC लावलेले AC रूम लावलेले आहे. ओके, ही AC रूम आहे. ही AC रूम आहे. एंटरटेनमेंट रूम साठी TV ठेवली आहे आपण. एक छोटस कपाट ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. ओके, जागेचा आहे ना पुरेपूर वापर केलेला आहे आणि AC तुम्ही बघू शकता. इथे अशी बोलू तुम्हाला की आम्ही छोटासा किचन दिला आहे की तुम्हाला जर स्वतःला जर बनवायचं असेल जेवण तर हा छोटासा किचन आहे इकडे. ओके, इथे पण एक रूम दिलेला आहे. हो, वॉटर प्युरिफायर ठेवला आहे. प्युअर पाणी आम्ही चांगलं पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून बिस्लरीची गरज लागणार नाही. वॉटर प्युरिफायरचं पाणी तुम्ही घेऊ शकता. हे किचनचं प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही स्वतः इंडक्शन घेऊन वर करत असाल तिथे करू शकता, नसेल तर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. ओके, शेगडी हा म्हणून असं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे आहे ना शेगडी असेल तर उत्तम आहे, नसेल तर हे अवेलेबल करून देतो तुम्हाला. हे टॉयलेट आहे, गिझर सोय केलेली आहे. गिझर पण आहे? हो, गिझर पण आहे. गरम पाण्याची सोय केलेली आहे. ओके, पण AC रूम मध्ये गिझर आहे या सर्व रूम? सर्व रूम मध्ये गिझर. ओके, AC नॉन AC सगळ्या रूम मध्ये. ओके, म्हणजे लाईट सगळ्या प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी आम्ही इन्व्हर्टर ठेवलेला आहे. 8 तासाचा बॅटरी बॅकअप आहे. अरे वा, वायफायची पण सुविधा केलेली आहे. बाहेर वायफाय लावलाय, तुम्ही वायफायचा पासवर्ड तुम्हाला देऊ, तो पासवर्ड तुम्ही आम्ही वायफाय युज करू शकता. ह्यांनी एक चांगली सोय आपल्याला दिलेली आहे की नॉन AC रूम मध्ये पण आहे ना गिझर उपलब्ध आहे, वायफाय पण उपलब्ध आहे. फक्त AC तुम्हाला दिसतंय ना, तर त्या रूम मध्ये जी फॅसिलिटी आहे ती फॅसिलिटी नॉन AC मध्ये फक्त तुम्हाला तिथे AC भेटणार. फक्त AC भेटणार, फॅसिलिटी तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये मिळणार. आणि मस्त इथे त्याने ना मेंटेन करून ठेवलेला आहे. तर हा AC रूम बघा तुम्ही, मस्त वेल मेंटेन केला आहे. इथे सांगतरी 2 ते 3 जण आरामात झोपू शकतात. त्याचबरोबर इथे एक स्पेस दिलेली आहे आणि या साईडला पण एक स्पेस आहे, एक छोटस रूम आहे. इथे पण तुम्ही मस्त की अरेंज होऊ शकता. पण मस्त वेल मेंटेन केलेलं आहे. जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण की आपल्याला आहे ना कमीत कमी 4 जण आपण एका रूम मध्ये राहू शकतो, पण ह्यांनी कमीत कमी 5 जण राहण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही ती व्यवस्था करू शकतो. तुम्हाला एक छोटा बेड म्हणजे गादा देऊ शकतो, तुम्ही तिथे राहू शकता. कारण वयस्कर माणसं असेल तर आपण एकटं ठेवू शकतो. तुम्ही जर असेल एकत्र राहायचे असेल तर आम्ही ती व्यवस्था करू शकतो तुमची.
तुम्ही हा रूम बघताय ना, हा आहे नॉन एसी रूम आहे. या दोन्ही बाजूला मस्त की व्हेंटिलेशनसाठी खिडक्या दिलेल्या आहेत, हवा एकदम मस्त की पास होऊ शकते. त्याचबरोबर आहे ना, ह्या रूममध्ये दोन व्हेंटिलेशन खिडक्या दिल्या आहेत, पण आतमध्ये बेडरूममध्ये पण, म्हणजे आतमध्ये जो किचन आहे तर तिथे पण त्यांनी मस्त की खिडकी दिलेली आहे, जेणेकरून लाईट गेली तर इथे व्हेंटिलेशनसाठी उत्तम आहे. पण इथे लाईट गेली तरी काही फरक नाही, कारण की यांच्याकडे इन्व्हर्टर आहे, त्या इन्व्हर्टरच्या माध्यमातून तुम्ही इथे तुम्हाला लाईट भेटून जाईल. पण मस्त त्यांनी वेल मेंटेन केलेलं आहे. फक्त या रूममध्ये फक्त एसी नाही, वायफाय सुविधा पण आहे, सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जे सुविधा एसी रूममध्ये आहे ते सर्व सोयी उपलब्ध नॉन एसी रूममध्ये पण आहे. पण स्पेस एकदम मस्त त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे. आपल्याकडे हे नॉनव्हेज जेवण आहेत. काल गोव्यावरून आपल्याकडे जे गेस्ट आले होते त्यांची नॉनव्हेज जेवणाची ऑर्डर होती. हे जेवण बनवलं आहे, हे खेकडे आहे, एक कालवा आहे, हे चिकन सुकं बनवलेलं आहे, हे मुळे आहेत तसरे मुळे म्हणतात ते, सोलकढी, हे कोंबडी वडे आहे, सलाड, हे पूर्ण ताट आम्ही सजवून दिलेलं आहे त्यांच्या ऑर्डर प्रमाणे. ओके, मग त्यांना व्हेज पाहिजे या नॉनव्हेज पाहिजे? हो, तसं ऑर्डरनुसार भेटून जाईल. तर म्हणजे तुम्ही बघताय ना, तुम्हाला व्हेज जेवण पाहिजे असेल तर जे व्हेज जेवण भेटेल, आणि नॉनव्हेज जेवण पाहिजे असेल ना तर तुम्हाला नॉनव्हेज जेवण भेटेल. पण तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल पहिलं, म्हणजे तिसऱ्या पाहिजे असेल, कोंबडी वडे पाहिजे असेल, खेकड्याचा रस्सा पाहिजे असेल, आणि कालवा, हे कालवा आहे. नॉनव्हेज जेवण पाहिजे असेल ना तर तुम्हाला असं ऑर्डर करावं लागेल, म्हणजे पहिलं सांगावं लागेल. तर आई, जेवण कसं आहे? जेवण एक नंबर. तुम्ही कुठलं ऑर्डर केलं, व्हेज नॉनव्हेज? मी व्हेज केलं. व्हेज ऑर्डर केली. टेस्टमध्ये एक नंबर आहे. मग 10 पैकी तुम्ही किती रेटिंग द्याल? किती गुण? 10 पैकी 10. आणि तुझं नाव काय? श्रीनिवास. श्रीनिवास, तू काय ऑर्डर केली आहे? नॉनव्हेज. नॉनव्हेज. तर टेस्ट कशी आहे? मस्त. टेस्ट मस्त आहे. किती रेटिंग देशील? 10 पैकी 10. आपल्याला एक मोठा रिव्ह्यू भेटलेला आहे, कारण की हे मंडळी गोव्यावरून आलेले आहेत. तर भाऊ, आपलं नाव? बेळगाववरून आले आहेत आपण. आपलं नाव? माझं किरण बांदिवडेकर. तर खास करून MTDC मुद्दाम बघण्यासाठी आलेलो आहे. रिसॉर्ट आहे. कसं वाटलं तुम्हाला इथे? एकदम चांगलं. मस्त आहे. हो. तर किती रेटिंग द्याल तुम्ही? 10 पैकी 9. 10 पैकी 9 घेऊन द्याल. तर इकडचा ऍटमॉस्फिअर कसं आहे? एकदम गुड. चांगलं आहे ना? आणि त्यांनी आता नवीन सिस्टम काढलेली आहे, 6 रूम, त्याचबरोबर हा बंगलो. तर त्याच्यामध्ये कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला घरगुती राहिल्यासारखं वाटलं. आणि ओके, आणि जेवण कसं होतं? जेवण पण एकदम फर्स्ट क्लास. जेवण पण मस्त होतं. धन्यवाद. नमस्कार आई. नमस्कार. आपलं नाव? अर्चना शिरोडकर. आपण कुठून आलात? आम्ही म्हापसा गोवा. म्हापसा गोवावरून आलात. तर तुम्हाला कसं वाटलं? मला एकदम छान वाटलं इथे आल्यावर. छान वाटलं ना? तर इकडचं कसं आहे? इकडचं ऍटमॉस्फिअर कसं आहे आणि इकडचं जेवण कसं आहे? जेवण एकदम मस्त. होमस्टेची संकल्पना केलेली आहे, तर तुम्हाला कसं वाटलं होमस्टे? घरी आल्यासारखं वाटलं. घरी आल्यासारखं वाटलं. जेवण बद्दल तुम्ही किती रेटिंग द्याल? मी कालच सांगितलं की 10 पैकी 10. 10 पैकी 10 गुण द्या. तर भाऊ, आपलं नाव? माझं नाव नरेंद्र शिरोडकर. तर तुम्ही पहिल्यांदा इथे आलात? हो, पहिल्यांदा. अरे, कसं वाटलं तुम्हाला इथे? मस्त वाटलं, एकदम खुल्ला खुल्ला, एकदम फ्रेश वाटलं. आणि होमस्टेची यांची संकल्पनाबद्दल तुम्ही काय सांगाल? होमस्टे म्हणजे एकदम घरासारखंच वाटलं एकदम. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोण येत असेल तर त्यांना डिस्काउंट वगैरे काय भेटू शकेल? हो, नक्कीच देणार ना. तुमच्या माध्यमातून जे कस्टमर आमच्याकडे येतील, जे पर्यटक येणार आहेत, त्यांना आम्ही डिस्काउंट तर नक्कीच देणार. फक्त ज्यावेळी सीझन असेल त्यावेळी थोडं कमी जास्त असेल, पण डिस्काउंट नक्कीच मिळेल. नाही असं नाही डिस्काउंट देणार, कारण असं सीझन असेल त्यावेळी पण कसं आमच्यावरती डिपेंड, इतर पण कामगार आहेत आमचे, त्यांना पण आमचं सगळं बघायचं आहे. त्याच्यासाठी डिस्काउंट किती प्रमाणात द्यायचं ते आम्ही देणार, पण डिस्काउंट नक्की देणार. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोण येतील, तुमचं नाव घेऊन जे येणार आम्हाला, त्यांना नक्कीच आम्ही डिस्काउंट देणार. तर भाऊने एकदम मस्त सांगितलेलं आहे, यांच्याकडे ही संकल्पना आहेच, पण दुसरी पण संकल्पना आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोण येत असेल, सुनील मळी ब्लॉग हे नाव सांगून येत असेल, सीझनमध्ये पण हे डिस्काउंट द्यायला तयार आहे. पण एक तुम्हाला सांगतो मंडळी, थोडा का ना डिस्काउंट देत असेल तरी तो तुम्ही घ्या, कारण की आहे ना, यांच्याकडे जे व्यक्ती काम करतात त्यांचं पण उदरनिर्वाह झालं पाहिजे. त्या भाऊंनी मस्त सांगितलेलं आहे, यांच्याकडे जे व्यक्ती काम करतात त्यांचं पण उदरनिर्वाह झालं पाहिजे. पण भारी वाटलं, ही संकल्पना प्रत्येक गावोगावी झाली ना तर आपला कोकणी माणूस गाव सोडून शहराकडे जाणार नाही. पण यासाठी मी बिग सॅल्यूट करतो. सर्वप्रथम दादा, तुझ्या ह्या कामाला एक सलामी करतो, कारण की तू एवढं होमस्टे रिस्क उचलून तू घेतलेलं आहे, मुंबई सोडून तू गावाकडे वळलेला आहे, स्वतःचा व्यवसाय आहे तो, त्याला पाठ फिरवली आणि नव्याने तू व्यवसाय निर्माण केला आहे, त्यासाठी मी बिग थम्सअप करतो. असेच दादासारखे नवीन आपले होतकरू मंडळी आहेत कोकणातले, त्यांनी पुढे यावं.
आणि गावाचा विकास करावा, उदरनिर्वाह करावा, त्याचबरोबर गावच्या मंडळींना व्यवसाय द्यावा, म्हणजे त्यांचा पण उदरनिर्वाह करावा. भारी वाटलं, भेटून खूप मस्त वाटलं. नक्कीच दादाला तुम्ही एकदा तरी भेटा. तुम्ही इकडे कोकणामध्ये येत असाल, होमस्टेला येत असाल तरी उत्तम आहे. आणि देवगडला आलात तर दादाला नक्कीच भेटा तुम्ही. तर मंडळी, आज मी देवगडला आलो ना, एकदम भारी वाटलं आहे. कारण की ना, होमस्टे याची संकल्पना एकदम भारी केलेली आहे. त्याचबरोबर आहे ना, भविष्यामध्ये ॲग्रो टुरिझम महाराष्ट्र शासन ह्याचं पण काम चालू आहे, ते पण लवकर चालू होणार आहे. ही संकल्पना आहे ना आपल्या प्रत्येक कोकणी माणसाने करावी. कारण की आहे ना, जो व्यक्ती जमीन विकतो आहे ना, त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आहे ना आपल्या कोकणामध्ये होमस्टे ही संकल्पना निर्माण केली ना, तर आपला कोकणी माणूस आहे ना कोकण सोडून शहराकडे जाणार नाही, गावाकडे मस्तपैकी उदरनिर्वाह करू शकतो आणि स्थानिक लोकांना रोजगार पण मिळू शकतो. या भाऊंनी आहे ना मस्तपैकी आहे ना ही संकल्पना चालू केलेली आहे. अनंत नलीन निवास होमस्टे अशी संकल्पना अनेकांनी करावी आणि या भाऊंना मस्तपैकी रोजगार दिलेला आहे आणि व्यवस्थापक म्हणून यांना ही पदवी दिलेली आहे. आणि हे भाऊ बघतायत, असं आपण केलं ना तर मस्तपैकी आपला कोकणी माणूस आहे ना सुखी राहू शकतो आणि आनंदित राहू शकतो या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. आणि दादा, तू ही संकल्पना केली त्यासाठी मी अभिनंदन करतो. आणि असंच आपलं नवीन पिढीने आणि दादासारखे होतकरू व्यक्ती त्यांनी पुढे यावं आणि कोकणाचं नाव मोठं करावं. पण नक्कीच तुम्ही मंडळी होमस्टेला एकदा तरी व्हिजिट द्या, जेणेकरून तुम्हाला आहे ना इकडचं राहणीमान म्हणजे इकडचं वास्तव्य कसं आहे, त्याचबरोबर आपलं कोकणी जेवण कसं आहे ह्याचा तुम्हाला आनंद लुटता येईल. पण नक्कीच देवगडामध्ये तुम्ही येत असाल ना, म्हणजे कोकणामध्ये येत असाल ना, नक्कीच तुम्ही इकडे या. सिंधुदुर्गामध्ये जेवढे पण पर्यटन स्थळ आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढे पण पर्यटन स्थळ आहे, हे तुम्हाला नक्कीच दाखवतील आणि इकडचा परिसर तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण की कोकण एकदम बघण्यासारखं आहे. आपल्या कोकणातल्या मंडळींना एक सांगतोय, जमिनी विकू नका. जसं दादांनी असं विश्व निर्माण केलेलं आहे, मुंबईला पाठ फिरवली आहे, स्वतःचा व्यवसायाला पाठ फिरवली आणि नवीन व्यवसाय चालू केलेला आहे, त्यासाठी एक सेल्यूट करतो. पण भारी वाटलं आहे, एकदा तरी तुम्ही इकडे व्हिजिट करा. तुमच्याकडे स्वतःची व्हेकल नसेल, गाडी नसेल, पिकअप ड्रॉपची पण सुविधा आहे, त्याचे थोडेसे चार्जेस होतील. कारण की यांचं पण उदरनिर्वाह झालं पाहिजे म्हणून तुम्हाला एक सांगतो आहे. पण नक्कीच तुम्ही एकदा तरी आहे ना अनंत नलीन निवास होमस्टेला एकदा तरी व्हिजिट द्या. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पण त्या अगोदर अनंत नलीन निवास होमस्टेला व्हिजिट करायला विसरू नका. आणि मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.